आमच्याकडून हे मांडण्यात आलं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 43 पैकी 53, विधान परिषदेमध्ये 9 पैकी 6, नागालँडमध्ये 7 पैकी 7, झारखंडमध्ये 1 पैकी 1, अशा पद्धतीच्या विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य हे अजितदादांच्या पाठीमागे ठामपणान त्या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे त्याला अनुसरूनच अलीकडच्या कालावधीमध्ये जी काही जजमेंट दिली, वेळोवेळी जे काही या संदर्भातले निर्णय झाले, त्या पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी व्हावेत अशा पैकी भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली। पुढची सुनावणी शुक्रवारी आहे। आमच्याकडून बऱ्यापैकी युक्तिवाद आज त्या ठिकाणी करण्यात आला, शुक्रवारी सुद्धा आमच्याकडनं त्या ठिकाणी युक्तिवाद होईल आणि त्यानंतर मग माननीय निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना असतील त्या पद्धतीने पुढचा निर्णय अपेक्षित त्या ठिकाणी राहील। होणं अपेक्षित आहे, कारण आज जवळपास 1.5 ते 1.25 तास ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे जे मुद्दे समोरच्यांकडनं उपस्थित करण्यात आलेले होते त्या प्रत्येक मुद्द्याचं कायदेशीररित्या खंडन योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समर्पण पद्धतीने युक्तिवाद झालेला आहे।